स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाच्या विरुद्ध अतिशय अश्लील घाणेरड्या अर्वाच्य भाषेत खराब वक्तव्य केल्याच्या संदर्भात काही क्लिप्स मला प्राप्त झाल्या। खरंतर त्या क्लिप ऐकून मला हादराच बसला की एखाद्या कर्तव्यात असलेला पोलीस निरीक्षक एखाद्या समाजाविषयी इतक्या खालच्या स्तराला बोलतो, ही हिम्मत त्यांच्यात येते तरी कुठून। मी या संदर्भात त्या क्लिप ऐकल्यावर काल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांच्याशी बोललो। त्या संदर्भात त्यांनी काल एक समाधान म्हणून थातूर मातूर कारवाई करून त्यांना हेडक्वार्टरला जमा केल्याचं मला कळालं। परंतु याबाबत मराठा समाजात प्रचंड मोठा रोष आहे। इतरही समाजाच्या लोकांना असल्या प्रकारचं कुठल्या समाजाविषयी बोललेलं बिलकुल आवडणार नाही। समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं कामच जर पोलीस अधिकारी करत असतील तर अशा प्रवृत्तींना जागीच ठेचलं पाहिजे या मताचा मी आहे। मला जिल्ह्याभरातून अनेक ठिकाणून फोन येत आहेत। सर्व समाज बांधवांना व सहकाऱ्यांना मी शांत राहण्याचं माझ्या परीने आवाहन करत आहे। पण कुठल्याही अधिकाऱ्याची असली मगरुरी आम्ही सहन करून घेणार नाही। या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांची देखील आज भेट घेणार आहे। 3 दिवसाच्या आत किरण बकाले या पीआयला निलंबन केलं पाहिजे ही माझी समाजाच्या वतीने पहिली मागणी आहे। आणि जर 3 दिवसाच्या आत जर त्यांचं निलंबन झालं नाही, कमीत कमी 10,000 लोकांचा मोर्चा मी जळगाव जिल्हा एसपी कार्यालयावर नेणार आहे। यात कायदा आणि सुव्यवस्थेचे काही प्रमाणात कमी जास्त झाले तर याला जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयजी महोदय हे जबाबदार राहतील। अशा सेन्सिटिव्ह घटनेमध्ये जर तुम्ही एखाद्या सर्वसामान्याने जर गुन्हा केला तर त्याला आरोपीच्या पिंजरात उभं करतात, परंतु रक्षण करणारे समाजाचं भक्षण करायला लागले तर यांच्याबद्दल आपली देखील भूमिका तीच असली पाहिजे। या किरण बकाल्यावर आपण गुन्हे दाखल केले पाहिजे, त्यासोबत त्याचं निलंबन केलं पाहिजे। मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो मुख्यमंत्र्यांना, ह्या पोलीस निरीक्षकाला मी बडतर्फ करा ही अशी विनंती करणार आहे। गृहमंत्री महोदयांना देखील ते आल्यानंतर त्यांना भेटून